आणि त्यानंतर आहे सार्वजनिक उपक्रम.
गॅस आहे, वीज आहे, प्रवासी वाहतूक आहे, यामध्ये देखील जे ग्राहक आहेत ते काय करतात वेळेवर पैसा देत असतात आणि त्यामुळे पैशाचा पुरवठा सातत्याने व्यवसायामध्ये होत असल्यामुळे त्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता जाणवत नाही. परंतु या उलट चैनीच्या वस्तूंची विक्री जर होत असेल, चैनीच्या वस्तूंमध्ये ज्याप्रमाणे मोबाईल्स आहे, एसी आहे, आणखी मोठमोठे जे यंत्र आहे त्यांची खरेदी करत असताना ग्राहकां ते कसे असतात, महागडे असतात. आणि महागडे असल्यामुळे जे खरेदी करणारे आहेत त्यांची जी रक्कम आहे किंवा प्राइस आहे त्यांची रोखेमध्ये ते लवकरात लवकर ग्राहकांना पैसे देण्यासाठी तयार नसतात. तर ते काही रक्कम देतात आणि काही रक्कम देण्यासाठी ते काय करतात, वेळ घेत असतात. आता अशा वेळी मग त्यांना काय ते वेळ जे घेतात, म्हणजे वेळ जे घेत आहे ते त्यावेळीपर्यंत त्यांना व्यवसाय करण्यात काय पैशाची आवश्यकता निर्माण होणार, म्हणजे काय त्यांना खेळते भांडवलाची आवश्यकता जास्त प्रमाणात जाणवेल. जर व्यवसायामध्ये उधारीवर विक्री होत असेल किंवा चैनीच्या वस्तूंची विक्री होत असेल व्यवसायामध्ये, तर त्या व्यवसायामध्ये काय खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त प्रमाणात जाणवत असते. म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची विक्री आणि सार्वजनिक जे उपक्रम आहे, व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी आणि चैनीच्या वस्तूंची विक्री करणारा व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये काय खेळत्या भांडवलाची आवश्यकता सर्वात जास्त असते. त्यानंतर आहे व्यवसायाचे आकार. नेक्स्ट पॉइंट आहे व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचे आकारमान कशा पद्धतीने खेळत्या भांडवलावर परिणाम करत असतात, तर त्यामध्ये आहे व्यवसायाचा आकार हा जर जास्त मोठ्या प्रमाणात असेल, व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात बिझनेस होत असेल किंवा वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असेल, तर अशा वेळी काय त्याला खेळत्या भांडवलाची आवश्यकता सर्वात जास्त प्रमाणात जाणवत असते. परंतु व्यवसायाचा आकार जर लहान असेल, लहान प्रमाणात व्यवसाय होत असेल, तर त्यामध्ये काय त्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी प्रमाणात जाणवत. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो, विक्रीचे प्रमाण. विक्रीचे प्रमाण कशा पद्धतीने खेळत्या भांडवलावर परिणाम करतात, तर विक्रीचे प्रमाण जे आहे ते खेळत्या भांडवलाच्या प्रमाणाबरोबर सम प्रमाणात असतात. म्हणजे विक्रीचे प्रमाण वाढत गेले तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त प्रमाणात होते आणि विक्रीचे प्रमाण घटत गेले तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता जी आहे ती कमी प्रमाणात होत असते. तर काय म्हणजे विक्रीचे प्रमाण, इकडे विक्री वाढत आहे तर त्याचप्रमाणे त्यांना उत्पादन करून घ्यावा लागतो व्यावसायिकांना. म्हणजे ग्राहक वस्तूंची नेहमी मागणी करत आहे तर व्यावसायिकाला पुरेसा मालसाठा तयार करून ठेवणे आवश्यक आहे, वस्तूचे उत्पादन करून ठेवणे आवश्यक आहे, तरच तो ग्राहकांची गरजा पूर्ण करू शकतो. परंतु जर व्यावसायिकाने उत्पादन करून ठेवलं नाही आणि ग्राहकांकडून सतत त्या वस्तूला मागणी येत असेल, तर मग ग्राहक त्यांची पुरवठा करू शकणार का नाही. तर अशा वेळी मोबाईलचं उदाहरण आपण घेऊ शकतो. मोबाईलची मागणी कशी सातत्याने ग्राहकांकडून येत असते, तर मोबाईल कंपनीच्या मालकाने काय करणे आवश्यक आहे, मोबाईलचे उत्पादन जे आहे ते करून ठेवणे आवश्यक आहे. तर अशा वेळी काय होते, त्यांना विक्रीचे प्रमाण वाढले तर खेळत्या भांडवलाचे प्रमाण ची मागणी जी आहे ती वाढत जाते आणि विक्रीचे प्रमाण घटले तर खेळत्या भांडवलाची जी गरज देखील आहे व्यावसायिकांना कमी कमी होत जाते. त्यानंतर आहे उत्पादन चक्र. उत्पादन चक्र म्हणजे काय, नेक्स्ट पॉइंट आहे उत्पादन चक्र. तर उत्पादन चक्र म्हणजे काय, उत्पादन चक्र म्हणजे कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतरण होण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतो आपण उत्पादन चक्र. म्हणजे एखाद्या वस्तूची उत्पादन जे आहे ग्राहक घेत असेल आणि त्याला जर जे कालावधी लागत आहे 1 महिना 2 महिना किंवा 1 वर्ष, त्या कालावधीलाच आपण काय म्हणतो उत्पादन चक्राचे म्हणतो. म्हणजेच कच्च्या मालाचे रूपांतरण पक्क्या मालामध्ये होण्यासाठी जो कालावधी लागत आहे त्याला काय म्हणू आपण उत्पादन चक्र असे म्हणतो. म्हणजे उत्पादन चक्राचा कालावधी जो आहे जास्त असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता आपल्याला काय जास्त प्रमाणात जाणवत असते. ते काय उत्पादन चक्र उत्पादन चक्र जे आहे किंवा कच्च्या मालाचा पक्क्या मालामध्ये रूपांतरण होण्यासाठी जी कालावधी आहे ती जास्त असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता देखील जास्त प्रमाणात लागते आणि कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतरण होण्याचा कालावधी जे आहे ते कमी प्रमाणात असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता देखील आपल्याला किंवा व्यावसायिकाला कमी प्रमाणात लागते. तर हे देखील मग त्यांना काय खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी प्रमाणात असते. तर मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपण 5 जे आहे परिणाम करणारे खेळत्या भांडवलावर घटक बघितले आहोत. यानंतरचे काही घटक जे आहे खेळत्या भांडवलावर परिणाम करणारे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.